चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चाललाय आणि कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढतीय, त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन आता वाढलंय. केंद्र सरकारनं सुद्धा आता सर्व राज्यांना पत्र पाठवून अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. भारतात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 149 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. चीनकडून येणारा धोका लक्षात घेऊन भारत सरकारनं आता पुन्हा कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. होळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. तर चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढतीय आणि त्याचा परिणाम म्हणजे जगभर आता टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी देश आहे, त्यामुळे भारतात सुद्धा अलर्ट सगळ्या राज्यांना देण्यात आलेला आहे. केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आणि पुन्हा एकदा कडक पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. तर केंद्रानं काय काय सूचना राज्यांना दिलेल्या आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणत्याही राज्यांना निष्काळजीपणा दाखवू नये. कोरोना टेस्ट ट्रॅकिंग व्हॅक्सिनेशनला आरोग्य विभागानं प्राधान्य द्यावं. नव्या व्हेरियंटचा शोध घेण्यासाठी सर्व राज्यांनी पुरेशा प्रमाणात सॅम्पल पाठवावेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे